नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय मराठी या विषयांतर्गत घटक शब्द संपत्तीवरील प्रभुत्व या घटकांतर्गत उपघटक आहे एकाच शब्दाचे भिन्न भिन्न अर्थ शोधणे. एकाच शब्दाचे भिन्न भिन्न अर्थ असू शकतात. आपण पाहिलं आहे की तो शब्द वाक्यात नेमकं कोणत्या अर्थाने वापरला आहे हे आपल्याला त्या वाक्याच्या अर्थामुळे समजते. बऱ्याच वेळा असं होतं की एकाच वाक्यामध्ये दोन सारखे शब्द येतात परंतु त्याचे वेगवेगळे अर्थ असू शकतात. तर हाच आपला उपघटक आहे. त्यामध्ये प्रथम उदाहरण आहे, कालिंदीच्या तीरावरून त्यांनी हरिणाच्या दिशेने तीर मारला. विद्यार्थ्यांनो, या वाक्यामध्ये दोन वेळा तीर हा शब्द आलेला आहे परंतु त्या दोन्हीचा पण अर्थ वेगवेगळा आहे. पहिल्या तीरचा अर्थ आहे नदीकाठ, कालिंदीच्या तीरावरून म्हणजे नदीकाठ. दुसऱ्या तीरचा अर्थ आहे बाण, कालिंदीच्या तीरावरून त्यांनी हरिणाच्या दिशेने तीर मारला. ह्या दुसऱ्या तीरचा अर्थ आहे बाण. म्हणजे आपण पाहिलं की तीर या शब्दाचे दोन भिन्न अर्थ यामध्ये आलेले आहेत. दुसरं उदाहरण आहे, सूर्याने कर्णाला जसे कवच दिले तशी कर्णकुंडले ही दिली. यामध्ये कर्ण कर्ण दोन वेळा शब्द आलेला आहे. तर पहिल्या कर्णचा अर्थ आहे महाभारतातील व्यक्ती. सूर्याने कर्णाला म्हणजे महाभारतातील व्यक्ती आहे पहिल्या कर्णाचा अर्थ. आणि दुसरा कर्ण हा त्याचा अर्थ होतो कान. सूर्याने कर्णाला जसे कवच दिले तशी कर्णकुंडलेही दिली. मित्रांनो, इथं लक्षात येत आहे दुसऱ्या कर्णाचा अर्थ कान होत आहे कारण की कानामध्ये कुंडले आपण घालतो त्यामुळे कर्णचा अर्थ होत आहे कान. आपण तिसरं उदाहरण पाहूया, त्याच्यावर प्राणघातक वार झाला त्या तारखेला कोणता वार होता. मित्रांनो, या वाक्यामध्ये दोनदा वार आलेला आहे. तर पहिल्या वारचा अर्थ आहे शस्त्राचा घाव. याच्यामध्ये बघा, त्याच्यावर प्राणघातक वार झाला. वार म्हणजे शस्त्राचा घाव आहे. प्राणघातक शस्त्राचा हल्ला झाला, वार म्हणजे शस्त्राचा घाव. त्यानंतर आपण बघितलं, त्याच्यावर प्राणघातक वार झाला त्या तारखेला कोणता वार होता. दुसऱ्या वारचा अर्थ होत आहे दिवस. कारण की तारखेला कोणता वार असतो, कोणता दिवस असतो, आपल्याला यावरून समजत आहे. म्हणून मित्रांनो, आज आपण एकाच शब्दाचे भिन्न भिन्न अर्थ असू शकतात हे पाहिले. धन्यवाद.